त्याची काळजी करायला लागतो. मग तो त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा उचलतो. आणि मला असं झालं तसं आलं, उगाच एक इश्यू क्रिएट करतो किंवा असं वातावरण निर्मिती करतो आणि समावतो. पण मॅडम काय होतं माहिती का, इथे आपण 2, 4, 5, 10 लोकांना फसवू शकतो, स्वतःला नाही फसवू शकतो. ज्यावेळी रिझल्ट येतो ना, रिझल्टची डेट, तेव्हा ह्या मुलांची 5 धारणा असते. आणि मग घरात जर वडील वगैरे जर कोणी कडक असतील तर असेच विद्यार्थी कुठेतरी आत्महत्या करतात. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आता याला बेसिकली तुम्हाला ही झाली मी विद्यार्थ्यांची बाजू. पालकांची बाजू काय माहिती आहे का मॅडम, पालकांमध्ये बेसिकली एक तर सगळ्या आया, सॉरी मला मी सगळ्या आयांना एक त्यांच्यातला दुर्गुण दाखवतोय, मॅक्सिमम ह्या आया ज्या आहेत ना, या सतत आपल्या मुलाला एक मार्क्स मिळवणारं मशीन समजत असतात. माझ्या मैत्रिणीच्या मुलाला 92% मिळाले, तुला 94% मिळालेच पाहिजे, नाही तर महिला मंडळात माझं नाक कापलं जाईल. हा कुठेतरी नाही तर नंदे बरोबर किंवा जावे बरोबर त्यांची स्पर्धा चालूच असते. वडिलांचं काय असतं, वडील काय करतं माहिती का, मी तुला या शाळेत ऍडमिशन मिळवून दिलं जी अत्यंत चांगली आहे, मी तुला हा क्लास लावून दिला, मी तुला सायकल घेऊन दिली, मी तुला स्कूटी घेऊन दिली, काहीतरी सगळं सांग, मग आता तुला मार्क्स मिळवले पाहिजे. अरे पण जर त्या गणितातले डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशनचे 7 जर त्याला चावत असतील, त्याला समजत नसतील, तर हे प्रेशर कुठे काय कामाचं आहे. आणि मॅडम हे सगळं जे मी का सांगू शकतो माहिती आहे का, मी जरी एक वास्तुतज्ञ असलो तरी या सगळ्या गोष्टी मी का सांगतो, कारण मी 31,000 घरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन हे सगळं पाहिलेलं आहे, हे अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला पालकांना एक सांगावं असं वाटतं की कृपया आपल्या अपेक्षांचं ओझं आपल्या मुलांवर लादू नका. आणि यामध्ये मला तुम्हाला सांगतो ना की या अशा पद्धतीने जेव्हा हा सगळा विषय पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एकत्र मांडला जातो ना, तर मॅडम मला एक गोष्ट प्रकर्षाने इथे जाणवली आहे की प्रत्येकाला बेसिकली काय होतं ना, आपल्यातले निगेटिव्ह फॅक्टर्स कळल्यानंतर ना अनेक लोक त्याच्यावर विचार करायला लागतात. आणि मग ते मुलाकडे किंवा त्या मुलाच्या अभ्यासाकडे शिक्षक पण आणि पालक पण दोघं अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला लागतो. कुठेतरी त्या मुलाला पण त्याची चांगल्याची जाणीव होते. आणि याचं कारण दुसरीकडे काय असतं की त्या घराचं वास्तुशास्त्र केल्यामुळे तो जो ईशान्येचा टॉयलेट किंवा किचन वगैरे असेल तर तो आपोआप ते सगळे वास्तुदोष दूर झालेले असतात. कित्येक वेळा मी त्या पालकांना सांगतो की तुम्ही त्याचे आई वडील नाही तर मित्र व्हा. त्याच्या मनातली भीती, त्याला त्रास देणारे विषय हे समजून घ्या. गरज पडली तर एखादी प्रायव्हेट ट्युशन द्या त्याला. पण तो एकदा का तो विषय त्याला कळला तर आजची ही मुलं आहे ना यांची बुद्धिमत्ता अफाट आहे आणि जबरदस्त फास्ट आहे. मॅडम आज जर तुम्ही एखादा मोबाईलचा हँडसेट आणला ना भारीतला भारी, ते 2-3 वर्षाचं लहान मुलं असतं ना ते सगळे फीचर्स त्यातलं ओळखतं जे मी तुम्ही आणि मी ओळखू शकणार नाही. इतकी यांची इंटेलिजंट पॉवर फास्ट आहे. फक्त कुठे ना यांची गाडी जिथे अडकत असेल ना ती आपण समजून घेतली पाहिजे. मग इथे बेसिकली तुम्हाला सांगू की घरातला सुसंवाद. मला सांगा जर आई वडिलांमध्ये प्रचंड तणाव चालू असेल तर त्याचा परिणाम मुलांवर होतो. शिक्षक बेसिकली काय होतं की काही विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना जास्त चान्स देतात आणि ढव किंवा मध्यम विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात. पण या वर्कशॉपमधून किंवा या सेमिनारमधून मी तुम्हाला सांगतो की हे सगळे पालक शिक्षक आणि विद्यार्थी माझ्याकडे किंबहुना त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की वास्तुशास्त्राकडे इतक्या चांगल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघायला लागतात ना, शेवटी वास्तुशास्त्रच त्यांचं हे सगळं फलक करत. पण मला इथं आणि एक विचारायचं आहे की पालकांची जी मनोवृत्ती आहे ना की वास्तुशास्त्र केल्याने आवडता विषय मुलांना आवडता होणार असेल का? नाही, पण काय होतं ना की कुठेतरी जेव्हा तुमच्या विचारसरणीमध्ये आणि तुमच्या कृतीमध्ये सकारात्मकपणा येतो ना, म्हणजे कालपर्यंत मी जर चिडचिड करत असेल पण माझ्या घरातल्या व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह झाल्यामुळे कुठेतरी मी सुद्धा शांत डोक्याने विचार करायला लागतो आणि मग मी नाण्याची दुसरी बाजू चेक करायला लागतो. अच्छा, हे पालकांमध्ये सुद्धा परिवर्तन होतं. मॅडम घरामध्ये तुम्हाला मी सांगतो ना साधी सिम्पल गोष्ट, घरामधलं वातावरण. एक सिम्पल उदाहरण मी तुम्हाला सांगेन की भर पावसाळ्यामध्ये गोव्यातल्या घराची अवस्था काय असते, खास करून बंगलो टाईप जे घर असतात, आणि पावसाळा संपल्यानंतर म्हणजे नवरात्र संपून दिवाळी येईपर्यंत आपण जी घराची चकाचक साफसफाई करतो, दिवाळीमध्ये का तुमच्या संपूर्ण शरीर आणि मनामध्ये एक नवचैतन्य का आलेलं असतं, तो
सणाचा आनंद असतो, पण तुम्ही घराची जी साफसफाई स्वच्छता घर लख केलेलं असतं ना, तुमच्या मना त्या लख स्वच्छतेमुळे तुमच्या मनावरची पण जळमट दूर होतात. म्हणजे वास्तूचा असाही उपयोग आहे की पालकांची विचारसरणी मुलांच्या दृष्टिकोनातून थोडी बदलते. मॅडम आधी ते त्यांच्यावर दडपण आणत असतात, तर कदाचित दडपण त्यांचं थांबतं. निश्चित मुलांना आवडते विषय ऍब्सोल्युट देण्याकडे त्यांचा कल होतो. मॅडम तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता इथे या स्टुडिओ मध्ये बसलो, जर इथली एअर कंडिशनिंगची यंत्रणा आपण बंद केली तर तुम्हाला आणि मला इथे कम्फर्टेबली बसता येईल का? बरोबर नाही येणार. पण जर आपण एसी चालू केला, इथलं वातावरण थंडगार झालं, तर तुमची आणि माझी मानसिकता इथे कम्फर्टेबल होईल, तुमच्यातला आणि माझ्यातला संवाद अप्रतिम होईल आणि तो प्रेक्षकांना व्यवस्थित दिसेल. बरोबर. सो हा जो प्रकार आहे ना, हे सकारात्मक बदल वास्तुशास्त्रामुळे घडतात. म्हणून माझं हे जे परवलीचं वाक्य आहे, प्रसन्न वातावरणात प्रसन्न मानसिकता आणि प्रसन्न मानसिकतेमधून उत्कृष्ट कार्यक्षमता म्हणजे प्रगती. पण आता जर घरामध्ये वास्तुदोष असेल जो मारक ठरतोय मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, मग त्याच्यावर काय उपाय? म्हणजे एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं ना की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे, नंबर वन. नंबर टू, तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येला आमच्या ऋषी मुनींनी उपाययोजना दिलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरातला वास्तुदोष शोधून काढू, त्याला व्यवस्थित उपाययोजना देऊ आणि पुढच्या 6-8 महिन्यात त्याचे सहजपणे चांगले रिझल्ट मिळतील हे निश्चित सांगतो. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की मी जेव्हा या शाळांमध्ये माझे जे सेमिनार होतात तेव्हा मी प्रकर्षाने यांना सांगतो की शाळा जेव्हा मला आमंत्रित करतात तर तेव्हा मी त्यांना प्रकर्षाने एक गोष्ट सांगतो की प्रकर्षाने तुम्ही 8वी 9वी आणि 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना, आता जो विद्यार्थी 8वीत गेलाय त्याच्या पालकांनी आत्ता कुठे जर त्याचं हे सगळं समजून घेतलं, पुढच्या 1 वर्षात त्यांनी हे काम केलं, 9वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा एक पुढच्या 6 महिन्यात काय, आणि 10वीच्या पालकांना मी असं म्हणेन की जर त्यांच्या शाळेने हा जुलै ऑगस्टमध्ये जर हा सेमिनार केला तर मी असं त्यांना सांगतो की त्वरित वास्तुशास्त्र करून घ्या, ह्या उपाययोजना लगेच तुमच्या, कारण पुढच्या 6 महिन्यात 8 महिन्यात तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले बघायला मिळतील. आणि अल्टिमेटली एक लक्षात घ्या, 10वीमध्ये कधी कधी असं होतं की हार्डली 2-3 मार्कामुळे चांगली इंजिनिअरिंगची सीट जाते आणि मग कुठेतरी त्या मुलाला आवडत नसलेल्या ब्रँचला जावं लागतं आणि कसं बसं ते ढकलपट्टी करत अभ्यास करायला. सो या सगळ्या गोष्टी शैक्षणिकमध्ये पालकांनी नक्कीच लक्षात घ्यावं. आज मला सांगा की कोचिंग क्लासवर कुठे या 40-50 हजार 60 हजार काहीही ॲट्रँडम फी घेतली जाते, पण मग तर तुम्हाला बेसिकली एक 25-30 हजार रुपये वास्तुशास्त्रासाठी खर्च करावे लागले. तर केवळ शैक्षणिक प्रगतीचा प्रॉब्लेम नाही तर आरोग्य, घरातला सुसंवाद, पैसा येणं, टिकणं, समृद्धी होणं, तुमच्या मुलांचं तुमचं करिअर ग्रोथ, स्टॅबिलिटी, सुखी वैवाहिक जीवन, एक संतान प्राप्ती, सगळ्या गोष्टींवर त्याचा फरक पडतो. सो म्हणून तुम्हाला मी सांगतो की वास्तुशास्त्र ही खऱ्या अर्थाने एक गुंतवणूक आहे आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला 1-time investment lifelong results हे त्याचं गणित आहे हे मी नक्की सांगू शकतो. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमाचा सारांश थोडक्यात. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ईशान्य दिशेतील वास्तुरचना ही धनसंपत्ती आणि आरोग्यासोबत तुमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल खूप काही महत्त्वाचं योगदान देत असते. याचा अर्थ जर ईशान्य बिघडली तर तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती बिघडली हे टेक इट फॉर ग्रँटेड. साधारणपणे ईशान्य दिशेमध्ये प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, बाथरूम आणि देवघर या 4 गोष्टी असल्या पाहिजे ईशान्य भागात. आता जर या ठिकाणी त्याऐवजी टॉयलेट आला, किचन आलं असेल, बेडरूम आला असेल, किंवा अडगळीची खोली किंवा हेवी जिना वगैरे आला असेल, किंवा हा भागच कट झाला असेल तुमच्या घराचा, तर अशा वेळी तुमच्या मुलांनी कितीही चांगला अभ्यास केला तरी ऐनवेळी काहीतरी परीक्षेत गडबड होणं आणि त्यांच्या एकंदरीत शैक्षणिक प्रगतीमध्ये आघात होणं हा प्रकार घडणार. आणि या अशा प्रकारच्या 1000 केसेसचं संकलन माझ्याकडे आहे हे मी हा सूर्य हा जयद्रथ या पद्धतीने नक्की दाखवू शकतो. तर दुसरीकडे मी तुम्हाला असं म्हणेन की मुलाला तुमच्या अभ्यास करताना
तो एक तर त्याचा स्टडी रूम हा वायव्य दिशेत असला पाहिजे नॉर्थ वेस्टला. त्याने बसताना त्याच्या पाठीला संपूर्ण भिंतीचा भक्कम पाठिंबा त्याला असला पाहिजे. समोरची जागा मोकळी असली पाहिजे. समोरच्या भिंतीवर सरस्वतीचा फोटो, यंत्र किंवा आमचा एक इच्छापूर्ती पिरामिड, किंबहुना सरस्वती यंत्र आणि इच्छापूर्ती पिरामिड ह्या दोन गोष्टी वास्तुरविराजची वैशिष्ट्य, ते आम्ही स्वतः डेव्हलप केलेले, हे ठेवायचे. अभ्यासाला बसताना त्या विद्यार्थ्याने एक 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं मेडिटेशन करावं, त्यानंतर प्रदीर्घ श्वास घ्यावे, हळूवार सोडावे, प्राणायाम करणं, त्यानंतर सरस्वतीचा मंत्र 11 वेळा म्हटणं, पुन्हा 5 वेळा प्राणायाम करणं, आणि मग जर त्याने अभ्यासाला सुरुवात केली तर निश्चितच त्याची एकाग्रता आणि मनन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि ग्रास्पिंग हे प्रचंड वाढतं आणि त्यामुळे त्याचा अभ्यास चांगला लक्षात राहतो. परिणामी तो परीक्षेमध्ये ते सगळं व्यवस्थित रिफ्लेक्ट करतो आणि त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. पण आजकाल काय झालंय ना की आजकाल मुलांना मार्क्स मेकिंग मशीन किंवा मार्क्स मिळवणारं मशीन अशा पद्धतीने पालक बघत असतात. कुठेतरी आईची आपल्या मैत्रिणींबरोबर किंवा अन्य नातेवाईकांबरोबर आपल्या मुलाची तुलना करून आपल्या मुलाने इतकेच टक्के मिळवले पाहिजे, तितकेच टक्के मिळवले पाहिजे हा जो प्रकार आहे, किंवा वडिलांनी मुलाला मी हे दिलं तुला, मी ही सुविधा दिली, हे करून देणं, आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी मुलाला एखादा विषय कठीण जात असतो आणि मग तो ती भीती व्यक्त करू शकत नाही. तर दुसरीकडे शाळेमध्ये मुलांची संख्या प्रचंड मोठी असते, त्यामुळे शिक्षक प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही. अशा शाळेची पण रचना जर आपण, शाळेचा फळा जो आहे तो ईशान्य भागात असला तर मुलांचं तिकडे पण ईशान्येला तोंड होईल, तो विषय त्यांना चांगला लक्षात राहील. किंबहुना अशा प्रकारचा एक परिसंवाद मला अनेक शाळांमध्ये आजकाल आमंत्रण येत असतं. किंबहुना सुरुवातीला मी स्वतःहून प्रयत्न केले पण हळूहळू ही संकल्पना चांगली पॉप्युलर होत गेली. आता रिसेंटली मी गोव्यातसुद्धा 2-3 शाळांमध्ये असे परिसंवाद घेतलेले आहेत. आणि या पद्धतीने मी असं म्हणेन की हे सगळं आपण व्यवस्थित विद्यार्थ्यांच्यासाठी, शिक्षक आणि पालकांच्या भल्यासाठी करू शकतो. आणि तुमच्या घरातले वास्तुदोष हे वास्तुरविराजच्या उपाययोजनांच्या माध्यमातून आपण अतिशय सुंदरपणे ते दूर करू शकतो आणि तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती ही क्लिअर अतिशय चांगल्या प्रकारे साध्य करू शकतो. हेच यातलं आजचा सारांश गमक, एवढंच मी म्हणेन. आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर वास्तुशास्त्राचा काय परिणाम होतो हे आपण आज पाहिलं. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. या व्यतिरिक्त तुमच्या मनात आणखीन भरपूर प्रश्न असणार आहेत मला माहिती आहे, आणि त्याची उत्तरं तुम्हाला डॉक्टरांकडून वेळोवेळी मिळत राहतील. त्याकरता संपर्कात राहा स्क्रीनवर येणाऱ्या आमच्या फोन नंबर्सवर आणि पत्त्यावर, तसंच ईमेलवर. पाहत राहा वास्तुरविराज वास्तुसंस्कृती दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि रात्री 10 वाजता. नमस्कार. नमस्कार.